मी श्रावणी शिंदे यात नववीची विद्यार्थिनी यत्र नारेस्तो पूज्यन्ते या विषयावर बोलणार आहे होय मी स्त्री हो हो मी स्त्री मी नारी मी फुलवारी मी दर्शन मी दर्पण मी नाद मी गर्जन मी बेटी मी भगिनी मी माता मी बलिदानाची गाथा मीच भगवद्गीता मी लक्ष्मी मी सरस्वती पार्वतीही मीच मी द्रौपदी मी सीता पुरुषांच्या या जगाची अशी कशी हो हिरीत पुरुषांच्या या जगाची अशी कशी हो हिरीत कधी जोगारा ठरले तर कधी अग्निपेक्षा ठरवलीत तर कधी तर कधी गर्भातच मारली कलियुग असो वा सतयुग असो दोष मलाच दिला जातो काय या का रात्री रस्त्यावर चालताना जीव घाबरतो हो मित्रांनो का का तिला सोडून सांगावं लागतं की तिच्या सहनशीलतेला ओळखा तिच्या मर्यादा समजून घ्या आणि तिचा सन्मान करा यत्र नारेस्त पूज्यते रमंदे तत्र देवता अर्थात जिथे स्त्रियांची पूजा केली जाते त्यांना सन्मान दिला जातो त्या देवता आनंदाने राहतात असे आपण मानतो पण ते आपण किती स्वीकारतो किंवा अंगीकारतो हे महत्त्वाचे आता तुम्ही म्हणाल आम्ही स्त्रियांना सगळ्यांसमोर सन्मान देतो तिच्या जन्मदिवशी लग्नाच्या वाढदिवशी तिला भेट वसू देतो वगैरे वगैरे पण विचार करा हे सर्व पुरेसे आहे नाही ना हो हो मान्य आहे मला या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात खरोखरच असत्री शक्तीला सलाम करावा हिडू तुंग भरारी तिने सर्वच क्षेत्रात घेतली आहे हे झाली नाण्याची पहिली बाजू पण दुसरी बाजू महिषासुरमर्दिनी ती असली स्त्री नाजुका सौम्या तीच आहे या एकविसाव्या शतकात अजूनही तिचा छळ होत आहे हुंडाबई छेडखानी हे आणि स्त्रीच्या स्त्रीत्वाचे सार्वजनिक प्रदर्शन जाचगुडी परंपरा आर्थिक शोषण यांसारख्या अपप्रवृत्तीमुळे तिच्या सन्मानाला ठेस पोहोचत आहे तिचे जगणे मरणप्राय होत आहे तिची शक्ती क्षीण होत आहे एकूणच काय की आजच्या समाज जीवनात स्त्रीला दुय्यम स्थान आहे तिला हवा तसा सन्मान दिला जात नाही म्हणूनच केवळ कथा कविता कादंबरी या स्त्रीचे महात्म्य वर्णून चालणार नाही तर दररोजच्या जीवनात हा विचार उजवावा लागेल ठसवावा लागेल हे अत्यंत गरजेचे आहे त्याच्यासाठी सुरुवात स्वतःपासून करा आहो तिला दागिने अभूषणे महागड्या साड्या भेटवस्तू म्हणून आहेत तिला हवेत फक्त चार गोड शब्द अनेक मनापासून गोडहस्य मग विचार कसला करताय कल करिसो आज कर आज करे सो अब या उक्तीप्रमाणे आजच श्री गणेशा करा स्त्री सन्मानाला आजपासूनच सुरुवात करा धन्यवाद मी श्रावणी गीते इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मी कोरोना व्हायरस बोलतोय या विषयावर बोलणार आहे नमस्कार मी कोरोना व्हायरस बोलतोय मला ठाऊक आहे की माझे नाव ऐकून तुमचे पित्त खवळत असणार मी तुम्हाला खूप त्रास दिलाय याची मी मनापासून माफी मागतो पण यात माझी काय चूक यात तुम्हा सर्व माणसांची चूक आहे सगळ्यांना असे वाटते की मी चीनमधून आलेलो आहे व चीनच्या वैज्ञानिकांनी मला बनवले परंतु असे काहीही नाही मी या धर्तीवर देवाच्या सांगण्यावरून आलेलो आहे देवाने बनवलेली ही सुंदर धरती नष्ट होत चालली आहे धर्ती करीता ही धरती वाचवण्याकरिता देवाने मला पाठवले मानवजात ही खूप स्वार्थी झाली आहे व या स्वार्थामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे हे, हे थांबवणे गरजेचे आहे माझ्यामुळे तुम्ही सर्वजण घरात राहू लागले व त्यामुळे प्रदूषण कमी झाले तुम्हा सगळ्यांना पर्यावरणाचे महत्व समजले व वा प्राणवायूसाठी तुम्ही तळमळत राहिले आधी तुम्ही सगळे तुमच्या कामात एवढे मग्न होते की निसर्गाकडे बघायला वेळच नसायचा तुम्हाला तुमच्या परिवारासोबत गप्पा गोष्टी करायला वेळ नसायचा पण लॉकडाऊनमुळे तुम्ही घरी बसलात व तुमच्या परिवाराला वेळ दिला मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण फार कठीण होते पण माझ्यामुळे त्यांना हे कळाले की परिस्थिती कितीही वाईट असो परंतु त्यात आशेचा किरण नेहमी असतो माझ्यामुळे तुम्हाला जगण्याची किंमत कळाली असेल व थोड्यातही संसाराचे गाडे चालते हे उमगले असेल मी खूप छोटा वायरस आहे पण जे कार्य मोठे मोठे वायरस नाही करू शकले ते कार्य मी करून दाखवले धन्यवाद मी दिशा रडाडिया इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी भ्रष्टाचार मुक्त भारत या विषयावर बोलणार आहे भ्रष्टाचार म्हणजे काय भ्रष्टाचार म्हणजे तो कुठेही आणि कधीही होऊ शकतो सरकारी कार्यालयात बाजारपेठेत कुठेही आणि कशातही भ्रष्टाचार होऊ शकतो हा कधी ना कधी होऊ शकणारा आजार आहे काही लोक आपला फायदा करून घेण्यासाठी याचा वापर करतात ज्या भारत देशाला सोने की चिडिया म्हणायचे तो आज भ्रष्टाचाराच्या गटात मोजला जातो हा भ्रष्टाचार का आणि कसा आजकाल आपण पाहतोय हो की लोकसंख्या खूप वाढली आहे त्यामुळे नोकऱ्या कमी झाल्या आहेत सरकारी नोकरी तर सोडाच पण खाजगी कंपनीमध्येही चांगल्या पगारावर जर नोकरी हवी असेल तर लाच मागितली जाते पूर्वी लोक समाजसेवा म्हणून एखाद्याची मदत करायचे पण आज ती मदत भ्रष्टाचारात मोडली जाते आज कोणी दहा रुपयाची मदत सुद्धा करत नाही आणि केली तर त्यासाठी व्याज आकारतात नेता निवडून येण्यासाठी जनतेला पैसे देऊन मत विकत घेतो जो वर्ष वर्षभर वर्ष लोकांना तोंड दाखवत नाही तो मतदानाच्या वेळी घरोघरी जाऊन मते मागतो आणि तेही लाच देऊन भ्रष्टाचाराविषयी कडक कायदे केले पाहिजे परदेशात बघा असे काही गुन्हे केले की शिक्षा पण तशीच दिली जाते असे कायदे आपल्या देशात पण आपण आणले तर आपला देश नक्की आणखीन पुढे जाईल धन्यवाद